नमस्कार, आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात उपवन इथे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वतीनं नाताळ सण साजरा. ठाण्यात पुन्हा करोनाचे 2 नवीन रुग्ण. आणि कायद्याचं पालन करणं हा संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे, अभय ओक यांचं प्रतिपादन. संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या पुढाकारानं ठाणे शहरातील नागरिकांसाठी यंदाही नाताळनिमित्त 25 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत उपवन इथे वंडरलँड ठाणे या अनोख्या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले. यावेळेस लहान मुलांसाठी विविध खेळाच्या साहित्य मुलांसाठी खेळण्यासाठी ठेवण्यात आलंय. तसंच 40 फुटी भव्य ख्रिसमस ट्री या ठिकाणी सर्व बच्चे कंपनीचं लक्ष वेधतंय. यावेळेला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि युवा कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी लहान मुलांबरोबर आनंद लुटला. यावेळेला माजी नगरसेवक अशा संदीप डोंगरे तसंच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. इकडे उत्साह साजरा करतात, पण या ठिकाणी कशा प्रकारे साजरा करतात, अनेक लोक या ठिकाणी जमा असतात. नाही, दरवर्षी आम्ही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम असे लहान मुलं असतील आणि सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही करत असतो. प्रामुख्यानं उपवन या तलावाच्या ठिकाणी उपवन आर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही एक अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करत असतो. लोकांची एकच अपेक्षा असते की फक्त त्या 4 दिवसाच्या महोत्सवानिमित्ताने आम्हाला एक वेगळा आनंद या ठिकाणी लुटता येतो. आणि म्हणूनच गेल्या वर्षी पहिल्यांदाच विंटर वंडरलँड ठाणे हा कार्यक्रम आम्ही सुरू केला होता. ह्याच उपवनच्या जेटीवर या 40 फुटाचा एक ख्रिसमस ट्री या ठिकाणी आम्ही उभारलेला आहे आणि लहान मुलांना आकर्षित होत असलेले असे अनेक गेम्स आणि त्याचबरोबर सेल्फी बूथ्स या ठिकाणी आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत. लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स गेल्या वर्षी आला होता आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की हे विंटर वंडरलँड पुढल्या वर्षीसुद्धा उपवनला आम्ही करावं आणि ह्यावर्षी ह्या विंटर वंडरलँडचं आम्ही आयोजन केलेलं आहे. असंच समरच्या सुट्ट्या जेव्हा असतात, म्हणजे उन्हाळ्याच्या जेव्हा सुट्ट्या असतात त्यावेळेस आम्ही समर वंडरलँड करतो आणि हे विंटर वंडरलँड ह्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने मी लोकांसाठी करत असतो. आव्हान एवढंच आहे की या ठिकाणी आपण जर पाहत असाल तर आम्ही सर्वसामान्य लोकांना एकच विनंती करतो की वर्षभर आपण ज्या काही वस्तू विकत घेतो आणि त्या वस्तूनंतर आपण वापरणार नाही होत असं काही ज्या वस्तू असतात ते या ठिकाणी डोनेशनच्या रूपाने आम्ही स्वीकारतो. लोकांकडनं कुठल्याही प्रकारचं आम्ही कॅश ह्या ठिकाणी स्वीकारत नसून लोकांना गोरगरिबांना जे काही डोनेट करायचं आहे ह्या अशा वस्तू, कपडे असतील, खेळणी असतील, अशा सगळ्या वस्तू सँटाक्लॉजच्या माध्यमातून. सँटाक्लॉज नेहमी देत असतो तर इथे वेगळं चित्र आपण पाहत असाल. इथे सँटाक्लॉज घेतो आहे आपल्याकडनं आणि ह्या सगळ्या वस्तू घेऊन गेल्या वर्षीसुद्धा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये जाऊन आम्ही मुलांना ती भेटवस्तू दिली होती. यंदाही युवासेनेच्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व आमची टीम ही या गोरगरीब विद्यार्थ्यांना, गोरगरीब मुलांना ह्या सगळ्या वस्तू पोहोचवायचं काम करेल. पुन्हा ठाण्यात करोनाचे 2 नवीन रुग्ण आढळून आले. त्यापैकी एका रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 28 आहे, त्यापैकी 26 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांपैकी 5 रुग्ण हे कोविडच्या जेवण प्रकारातले असल्याचं आढळलं आहे. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी त्याला दुजोरा देत घाबरण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. नवीन प्रकारातील सर्व 5 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत. तसंच ठाण्यात RTPCR चाचण्यांची संख्या वाढवणं, सर्व आरोग्य केंद्रांमध्ये तापाच्या OPD मध्ये येणाऱ्या नागरिकांची कोविड चाचणी करणं, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात खाटांची संख्या वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासन पूर्णपणे सतर्क असून ठाणेकरांनीही सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावं. 2020-21 मधील जागतिक करोना आजारामुळे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती, मात्र त्यानंतर हळूहळू हा आजार दूर झाला आणि गेल्या 2-3 वर्षात हा आजार दूर झाल्यानं आरोग्य यंत्रणेसह सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान आता पुन्हा 2 जणांना करोनाची लागण झाल्याचं प्रकरण समोर आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितलं की ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं रुग्णाचे नमुने NIV पुणे इथे तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून तिथे अहवाल आल्यानंतरच करोनाच्या प्रकाराबाबत माहिती समोर येईल. 28 रुग्णांपैकी 5 रुग्ण जेवण प्रकारातले आहेत. प्रत्येकावर घरी उपचार केले जात आहेत आणि कोणतीही गंभीर लक्षणं आढळून आलेली नाहीत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत
मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याजमाफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते 5:30 संकलन केंद्राची वेळ असून, करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र 10:30 ते 5:30 सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. संविधान आपल्याला आयत मिळालेलं नाही, त्यासाठी एका पिढीला बराच संघर्ष करावा लागला. स्वातंत्र्य सैनिक हे काही पगारी नोकर नव्हते, त्यांनी केलेल्या त्यागामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांचे ऋण मान्य करून स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या आमच्या पिढीनं प्रायश्चित्त तर नव्या पिढीनं आत्मपरीक्षण करावं, असं प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी संविधानाची अमृत महोत्सवाची वाटचाल हा विषय मांडताना केले. भारतीय संविधानाचे मर्म न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सोप्या शब्दात अतिशय संयमित पद्धतीनं उलगडून दाखवलंय. संविधान वाचनाचा केवळ उपचार न करता ते रोजच्या दिनचर्येत आचरणात आणण्याची गरज असल्याचं धर्माधिकारी म्हणाले. संविधानाच्या बाबतीत आपली भूमिका अतिशय नम्र आहे. संविधान म्हणजे केवळ कायद्याचं पुस्तक नाही, जगातील इतर लोकशाही राज्यव्यवस्थेतील काही समान धागे त्यात आढळत असले तरी त्याचा ढाचा स्वतंत्र आहे. भारतीय संविधानाची सुरुवात 1909 रोजी झालेल्या इंडियन काउन्सिलिंग ॲक्टनं झाली. पुढे 1919 आणि 1935 त्यात काही सुधारणा झाल्या, असं धर्माधिकारी यांनी विश्वत केलं. संविधानात नमूद केलेल्या जगण्याच्या स्वातंत्र्यात अर्थपूर्ण जगणं अपेक्षित आहे. न्यायापलीकडे स्वतंत्र आणि स्वायत्त आहे, तिथे तिचं मोल राखायला हवं. नागरिकांनीही त्याचे अधिकार आणि उत्तरदायित्वाची जाणीव त्यांना व्हायला हवी. लोकशाही व्यवस्थेत मतदान करणं आवश्यक आहे, मात्र अनेक जण मतदान नोंदणी आणि मतदान करतच नाहीत. अशा परिस्थितीत कितीही चांगलं संविधान मिळालं तरी आपलं भलं होणार नाही, असंही धर्माधिकारी म्हणाले. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी तसंच अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलीस सज्ज झालेत. वाहतूक पोलिसांचं पथक शहरातील मुख्य चौक तसंच मुख्य रस्त्यालगत तैनात केलं जाणार असून त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. तर अंमली पदार्थ तस्करांवर आणि सेवन करणाऱ्यांवर गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक पोलीस नजर ठेवून आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिक पार्ट्यांनिमित्त बाहेर पडत असतात, त्या दरम्यान काही वाहन चालक मद्य पिऊन वाहनं चालवतात, तसंच दुचाकीवरही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत असतात. या प्रकारामुळे अपघाताची भीती व्यक्त होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस सज्ज झाले असून येत्या 2 दिवसात पोलिसांची विविध पथकं शहरातील चौकाचौकात तैनात केली जाणार आहेत. ठाणे वाहतूक पोलिसांकडे 25 श्वास विश्लेषक यंत्र आहेत. या यंत्रांद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मद्यपी वाहन चालकांसोबत प्रवास करणाऱ्या चालकांवरही मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. शहरातील पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा छुप्या पद्धतीनं सेवन केलं जात असतं, त्यामुळे अशा पार्ट्यांवर अंमली पदार्थांचे तस्कर देखील असतात. या तस्करांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी कर्मचारी आणि गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं लक्ष ठेवून आहेत. अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू झाली आहे. तसंच शाळा महाविद्यालय तसंच निर्जन स्थळी पोलिसांची गस्ती पथकं तैनात असणार आहेत, असं अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अनधिकृत बांधकामाबाबत कठोर कारवाईचं धोरण ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. तसंच पालिका क्षेत्रात एकही अनधिकृत प्लिंथ होऊ नये,
तसंच अनधिकृत बहुमजली इमारत तोडण्यासाठी डिमॉलिशिंग तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेत. त्यानुसार पालिका क्षेत्रात कार्यवाही सुरू करण्यात येते. अनधिकृत बांधकामात अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध दिसून आल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असं आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहून तातडीनं कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तांनी बैठकीत दिला. बहुतेक वेळेला अनेक अनधिकृत बांधकामांमध्ये कारवाई केली जाते, परंतु ही कारवाई काही प्रमाणात असते. काही दिवसानंतर तिथे चाळवा इमारतीचं बांधकाम होतं असं न करता अनधिकृत बांधकाम पूर्णपणे निष्कासित करावं. अनधिकृतपणे उभारलेल्या इमारती कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीवनाचा प्रश्न असतो, त्यामध्ये नागरिकांचे नाहक बळी जातात. त्यामुळे अनधिकृत बांधकाम दिसल्यास तातडीनं कारवाई करावी. ते अनधिकृत बांधकाम बहुमजले असेल तर डिमॉलिशिंग तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी असंही आयुक्त बांगर यांनी सांगितलं. हा नागरिकांच्या जीविताचा विषय असल्यानं यंत्रणाने परिणामकारकता करावी असंही अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात उपवन इथे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वतीनं नाताळ सण साजरा. ठाण्यात पुन्हा कोरोनाचे 2 नवीन रुग्ण आणि कायद्याचं पालन करणं हा संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे, अभयोग यांचं प्रतिपादन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेख आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7662-1314-1. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.